नमस्कार विद्यार्थी मित्रांनो एज्युकेशनल मराठी या यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचे स्वागत आहे मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण स्वामी विवेकानंद यांच्याविषयी मराठी निबंध पाहणार आहोत तर व्हिडिओला सुरुवात करण्याआधी जर तुम्ही अजूनही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून घ्या आणि बाजूला दिलेल्या बेल सुद्धा क्लिक करा जेणेकरून व्हिडिओ अपलोड होताच व्हिडिओची नोटिफिकेशन सर्वात आधी तुमच्यापर्यंत पोहोचेल चला तर आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया स्वामी विवेकानंद स्वामी विवेकानंदांना जगातील महापुरुषांमधून एक मानले जाते स्वामी विवेकानंद यांचा जन्म बारा जानेवारी अठराशे त्रेसष्टमध्ये उत्तर कोलकत्ता सिमलापल्ली येथे झाला त्यांच्या वडिलांचे नाव विश्वनाथ दत्त आणि आईचे नाव भुवनेश्वरी देवी असे होते लहानपणापासून विवेकानंद अतिबुद्धिमान होते स्वामी विवेकानंद यांना वाचनाची खूप आवड होती त्यांनी रामायण महाभारत भगवद्गीता वेद आणि पुराण अशा धार्मिक पुस्तकाचे ज्ञान मिळवले होते त्यांना वाचन व्यायाम कुस्ती पोहणे घोडेस्वारी गायन वादन इत्यादी छंद होते स्वामी विवेकानंदांनी घरीच शिक्षणाची सुरुवात केली अठराशे एकाहत्तर साली ईश्वरचंद्र विद्यासागर यांच्या मेट्रोपॉलिटन इन्स्टिट्यूशनमध्ये प्रवेश घेतला अठराशे एक्क्याऐंशी साली ते फाईन आर्ट्सची आणि अठराशे चौऱ्याऐंशीमध्ये बी एची परीक्षा उत्तीर्ण झाले त्यानंतर त्यांनी संस्कृत आणि बंगाली संस्कृतीचा अभ्यास केला रामकृष्ण परमहंस यांनी स्वामी विवेकानंद यांना घडवले होते स्वामी विवेकानंद धार्मिक स्वभावाचे होते त्यांना देशातील दारिद्र्य आणि अज्ञान पाहून खूप दुःख होत असे सोळा ऑगस्ट अठराशे अठ्ठ्याऐंशीमध्ये रामकृष्ण परमहंसांचे निधन झाले त्यानंतर स्वामी विवेकानंदांनी संन्यास घेतला रामकृष्णांच्या निधनानंतर विवेकानंद अस्वस्थ झाले समाजजीवन व जग जवळून पाहण्यासाठी त्यांनी पायी देशभ्रमण केले काश्मीरपासून कन्याकुमारीपर्यंतचा सर्व भाग त्यांनी जवळून पाहिला भारताच्या कल्याणासाठी येथील जनतेच्या उद्धारासाठी आयुष्य समर्पित करणे आणि मातृभूमीचा सेवक बनून झटणे हा संकल्प केला भारतीय समाज सर्वसमर्थ बनला पाहिजे असे त्यांना नेहमी वाटत असे स्वामी विवेकानंद यांनी भारतीय संस्कृती आणि हिंदुत्वाचा प्रसार पूर्ण जगभर पसरवण्याचे काम केले होते अमेरिकेमध्ये शिकागो येथे अठराशे त्र्याण्णवमध्ये सर्व धर्म परिषद झाली होती तिथे ते हिंदू धर्माचे प्रतिनिधी म्हणून गेले होते स्वामी विवेकानंद यांचे भाषण ऐकून सर्व लोक मंत्रमुग्ध झाले ह्या भाषणामुळे हिंदू धर्माचा आणि संस्कृतीचा प्रचार पूर्ण जगाला झाला होता स्वामी विवेकानंद हे विश्वप्रसिद्ध झाले होते अमेरिकेवरून परतल्यानंतर त्यांनी संपूर्ण भारत फिरण्याचा निर्णय घेतला आपले विचार लोकांना सांगायला सुरू केले त्यांनी आपल्या ज्ञानाने लोकांना जागृत केले चार जुलै एकोणीसशे दोन रोजी वयाच्या चाळीसव्या वर्षी स्वामी विवेकानंद यांनी कोलकत्त्याजवळील बेलूर मठात समाधी घेतली स्वामी विवेकानंद यांचे कन्याकुमारी येथे भव्य स्मारक बांधण्यात आले आहे स्वामी विवेकानंद यांचा जन्मदिवस म्हणजेच बारा जानेवारी हा दिवस नॅशनल यूथ डे म्हणून संपूर्ण भारतभर साजरा केला जातो मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण स्वामी विवेकानंद यांच्याविषयी मराठी निबंध पाहिला आहे तर हा निबंध तुम्हाला कसा वाटला ते नक्कीच सांगा आणि व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि तुमच्या मित्रांना देखील शेअर करा असेच नवीन व्हिडिओ पाहत राहण्यासाठी एज्युकेशनल मराठी या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा